काम करत असताना समाजाने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडण्याचं काम आम्ही करत असतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सुसज्ज इमारतीमुळे भाळवणी गावच्या वैभवात भर पडली असल्याचे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झारे पाटील यांनी व्यक्त केले आहे. पाणी तालुक्यातील भाळवणी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन 3 शाळा खोल्यांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सन 2019-20 आर्थिक संकल्पामध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे यांनी भाळवणी प्राथमिक शाळेच्या नवीन 3 शाळेच्या बांधकामासाठी 22.5 लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे व त्या कामाला आज सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाळवणी गावच्या सरपंच लीलाबाई रोहकले या होत्या. तसेच या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहकले, उपसरपंच संदीप ठुवे, संदीप कपाळे, सरपंच ठकचंद रोहकले, बबनराव चेमटे, गंगाधर रोहकले, सुलतानभाई शेख, राजेंद्र चेमटे, दीपक रोहकले, मंजबापूर रोहकले, सुभाष रोहकले, भागोजी रोहकले, किरभाव रोहकले, पिन्यू रोहकले, ज्ञानदेव रोहकले, अरुण रोहकले, विकास रोहकले आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. खरं तर ही शाळा बऱ्याच दिवसापासून या बांधकामाच्या प्रतीक्षित होती. निंबोडीला जी घटना नगर तालुक्यामध्ये घडली त्या निंबोडीच्या घटनेनंतर आज भाळवणीची देखील अवस्था तशीच झालेली होती आणि म्हणून जिल्हा परिषदच्या आमच्या मातोश्री श्रीमती सुप्रिया झावरे पाटील यांच्या प्रयत्नानं खऱ्या अर्थाने या ठिकाणी इमारत उभी राहिली आणि साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये सुसज्ज अशी इमारत या ठिकाणी उभी राहील. भविष्याच्या काळात देखील या संपूर्ण परिसरामध्ये उद्या वॉल कंपाऊंड असतील किंवा अजून काही शाळा खोल्यांची मागणी असेल तर ती निश्चितपणे पूर्ण केली जाईल. भाळवणी गावाबद्दल सांगायचं ठरलं तर या गावावर आमच्या कुटुंबाचं विशेष अत्यंत प्रेम आहे, कारण यापूर्वीच्या काळामध्ये या गावच्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं काम देखील जिल्हा परिषदचा सदस्य असताना मी साधारण 2.75 कोटीची योजना या गावामध्ये दिली. त्याचबरोबर अनेक काही कामं असतील, मी त्याच्याबद्दल आता काही अधिक खोलात बोलणार नाही. ह्या गावाला सातत्यानं प्रचंड अशी मदत करण्याचं काम केलं आणि गावाने देखील सातत्यानं आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. आज या ठिकाणी माळवाडीची काही लोकं आलीत आणि माळवाडीचा रस्ता यापूर्वीच्या काळामध्ये देखील मंजूर जिल्हा परिषदला मी सदस्य असताना केलता. आज देखील मी या ठिकाणी सांगतो की येत्या 8 दिवसात माळवाडीच्या रस्त्याला साधारण 15 लाख रुपये देऊन त्याचं देखील भूमिपूजन 8 दिवसाच्या आत हे नक्की आम्ही या ठिकाणी करणार आहोत. मी काम करणारा माणूस आहे आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की जर 9 महिन्यापूर्वी भूमिपूजन झालं तर मग काम का नाही सुरू झालं. आम्ही ज्या दिवशी भूमिपूजन करतो त्या दिवशी काम सुरू करून टाकतो अशी आमची पद्धत आहे. आज मी या ठिकाणी उभा आहे, आम्ही सगळ्यांनी नारळ फोडलाय तर एवढंच समजून घ्यायचं की येत्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये हे काम होईल. मागचा नारळ फुटून मला वाटतं आता वर्ष होऊन गेलं असेल किंवा 8-9 महिने झाले असतील. त्याच्याबद्दल मला अधिक काही खोलत बोलायचं नाही. जिल्हा परिषदचा हा गट आमच्या मातोश्रींचा या ठिकाणी आहे, याच्याबद्दल मी अधिक खोलामध्ये काही बोलणं बरोबर नाही, कारण की काय मी थोडीशी टीका सुरू केली की माझ्यावर सगळेजण तालुक्यातल्या टीकेची इतकी प्रचंड जोड करतात का मग मी एकटा पडतो आणि सगळेजण त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी टार्गेट बनवण्याचा प्रयत्न करतात. प्रतिनिधी रवी कावरे, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.